मी त्या बुद्ध विहाराच्या महिलांनाही धन्यवाद देतो आणि प्रबुद्ध नगरामध्ये आज मला जी संधी दिली, नाही तर एक वर्षापासून भीमटेकडीवाले मांगा लागेल आहेत माय. जसं एखाद्या पूर्वीच्या मांगा कसा पोरगा लागते, असे भीमटेकडीवाले मा मांगा लागेल आहेत. का आपण नंतर घेऊ ना, गेम कसा करावा ते मला मालूम आहे. तुम्ही गळ्यात हार घालून देता, माई पटवायची पद्धत अलग आहे. पटवणं कसं पाहिजे ते कीर्तनात मला मालूम आहे. मी या महापुरुषाही जळून शिकलो आणि प्रबुद्ध नगरात सर्व बुद्धिवान मंडळी आहे बाबू. मी आभार मानतो. मी मांग लगविले गेलो एका घरी, संडासात दिवाही नव्हता, पण त्या बाईची काय प्रतिक्रिया होती. मी बाथरूम मध्ये होतो आणि ते बाई प्रतिक्रिया काय देऊन राहील, ते गरीबाची प्रतिक्रिया कायले म्हणतात. मी गेलो म्हणे बापा या बुद्ध विहाराच्या मंडळी मुलं मा गरीबाच्या घरात सत्यपाल महाराज आले. मी त्या बाईलेच बोलावतो सत्कार करायला. गरीबाचं कसं प्रेम राहते. एखाद्या कार्यकर्त्यान त्या बाईले बोलवा. हे पुढे पुढे करणं हे प्रेम वेगळं, जो रात्री जीव घालते ते प्रेम वेगळं, चोपळा येऊन बोलणं ते प्रेम वेगळं. त्या मायच प्रेम कळत होत मला. महाराज लघवीले आला तरी मा भाग्य म्हणे बापा तुमच्या छान आला. म्हणजे त्या मायच किती प्रेम, तेच काय बाबू. साने गुरुजीना आम्हाला धर्म शिकवला, बुद्धांनी आम्हाला काय शिकवलं, प्रेम द्या. युद्ध नको, बुद्ध पाहिजे आम्हाला. पूर्ण जगाला बुद्धाची गरज आहे. आईच्या इम्मानानं सांगतो बनून राहिले तुम्ही आम्हाला, आणि आम्ही गध्यासारखे वाया चाललो. चुकीच आहे म्हणून आम्हाला गरज आज तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, ज्योतिबा फुले, सावित्री रमाबाई, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, शहीद बिरसा मुंडा आणि तथागत बुद्ध बॉस आहे. न पोथी न पोथ. आज आम्हाला बाकी कोणते खोसणारे नाही, असे नाही. तू आपण मेल्यावर घराजवळचे गावाजवळचे आपले सोयरेदारे एकत्रित येतात, असे पशु प्राणी एकत्रित येतात. तुम्ही माकड ऍक्सिडेंट मध्ये गेलं, सर्वे माकड येऊन बसले बाबा. प्रेमारे पावे जैन प्रेमाच्या क्रोधाच्या आहारी गेले ते सेंट्रल जेल जवळच आहे अमरावती. ते जेल मध्ये आहे, क्रोधामध्ये आले आणि बायकोले मारून टाकले. ज्या बायकोनं ज्या पत्नीनं ज्या धर्मपत्नीनं त्या नवऱ्याने जीव घातलं त्यानं त्याच बायकोचा खून केला. आता सेंट्रल जेल मध्ये अमरावती मध्ये आहे, त्याचं नावही मालूम आहे मला. म्हणून आम्हाला बुद्धांनी धर्म दिला प्रेमाचा. साने गुरुजींनी हा अभंग लिहिला. खरा तो एक धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एक झालं प्रेम कमी झालं. भाऊ भावाचं दोन एकर दाबते, दोघाही द्वेष निर्माण होते.
लोभ वाढते, मग काही दिवसानं भाऊ मरते, मग दुसराही भाऊ मरते, मग भाऊजही मरते, मग त्याची बायकोही मरते. सांगा दोन एकर कुठं राहिलं? जाग्यावरच नाही. अरे प्लॉटच्या शेजारी प्लॉट असला ना, अगोदर बांधला की तो दोन फूट शिल्लक बांधून घेतो, मग कोर्टात केस टाकतात, मग भीत पाळ्यावर काम येते, मग पैसे देऊन आपसात होते. म्हणून आज मला तथागत बुद्धाचं प्रेम शील करुणा. तथागत बुद्धानी विश्व शांती, विश्वाला शांती, फक्त बायकोची शांती नाही. किंवा जो पोरगा प्रेम करत असल त्याच्या प्रेमिकेची शांती नाही, तिची शांती होतच नाही, आणि याची शांती होत नाही. भजे खाय की आलू बोंडे खाय, की टेकडीवर जाय की चांदूर रेल्वे एसआरपी कॅम्पच्या बाजूनं बसा पोरं पोरी, मांडीवर मांडी ठेवून आणि डोकं मांडीवर ठेवून कायचं प्रेम? ते हलकट प्रेम आहे, यूज अँड थ्रो. आम्हाला प्रेम पाहिजे बाबू. जगी जे हीन अति पतित, जगीचे दीन पद दलित, जगीचे दलित. अरे प्रेम कोणावर करा? आजकाल पोट्टे आय लव यू, बायको असतानाही दादा नोटा जमा झाल्या ना काकू मॅडम, जास्त नोटा जमा झाल्या की तुही बरी नाही वाटत त्या नवऱ्या, त्याले नवीन फेसबुक पाहिजे. म्हणून अशी नियत ज्याची खोटी आहे त्यानं बुद्ध विहारात बसाव, त्याच्या गताचा विचार पाहाव. स्वतःची बायकोन लेकरू ज्या दिवशी दिलं ना, ज्या दिवशी तथागताला मुलगा झाला त्याच दिवशी घरदार सोडलं, असा त्याग पाहिजे. आपल्याला ते एक असूनही दुसरीवर लाईन मारायची कोशिश करतो. हे कोणतं प्रेम करायचं आहे? इरविन मध्ये जाऊन पेशंटले जीव घाला, देवाच्या मूर्तीले काय जीव घालता? अंधविश्वास. हिंदू धर्म आम्हाला प्रेम शिकवते, मुसलमान धर्मही आम्हाला प्रेम शिकवते, आणि ख्रिश्चन धर्मही प्रेम शिकवते. कोण्या भळजीचा भ मी भळव्याचा भाव म्हणत असतो. या बुद्धविहारात जे बाई नेहमी दररोज येते त्या बाईनं येऊन या बाईचा सत्कार करावा. या मैनाबाईचा या, कुणी या लवकर येऊन जा. आज बुद्धाचं दर्शन करा, नमन करा, आणि आजपासून दारू देऊन टाका. काय करता? माईच्या इम्मानानं मरा लागते. ते कुत्र्याची मौत मरसन पेणार. अरे या दारूच्या पायी मले सांगा ना कोणता मारवाडी अमरावतीतला? ओ पियंगा नाही, जैन पा जैन, तो पेणार नाही, पण सोन्याची दुकान आहे जैनाची, मारवाड्याची कपड्याची दुकान आहे. आपण ऑटो रिक्षाही फायनान्स वर आहे आपला, म्हणून तुमच्या पाया लागतो. सत्यपाल 15 वेळा काय ऐकता? माझा कार्यक्रम कृषी महोत्सवाती इच्छे लोक होते. होत काय कोणी? हात वर करा. तू होती का बेटा? क्या बात बहन जी, आओ मायावती. तुम्ही त्या कृषी महोत्सवाच्या कीर्तनात होत्या? वा, मग आज याच काय काम होत? अख्खेप ऐकलं ना, तू तर शिकणारी बाई, शिक्षण चांगलं आहे तुझं, पण गरिबीनं मारलेली आहे. हात दाखव, हात. अत्यंत दारिद्र्यातून संकटातून तुझं जीवन आहे बेटा. काय आडनाव? हा माग्या चव्हाण आहे. कोण्या समाजाची? बौद्धाची आहे, पण तिथेही आलती, इथेही कीर्तन आहे. आता पुढच्या वर्षी भीमटेकडीवर आहो मी, येशील का? तुझ्या माईले साडी देतो बेटा. बुद्ध विहारातल्या दुसरी बाई जे दररोज येते त्या बाईने या.
आपल्या बायकोचं नाव न सांगता जे येते तिचंच नाव सांगा. या या कोणी दुसरे दुसरे या लवकर आले आले. फुल झाले साहेब? फुल झाले नाही ना तुम्ही. फुले आ का? ते फुल झाले अलग आहे, तेही बुद्धाचंच आडनाव आहे. ताई द्या पाय टाळ्या. बाई तू मंदात आली ना, एकदम गडबड करून राहिल्या. तुमचा नंबर येईन तेव्हा बोलावतो ना मी. बस बाळा हे आहे प्रेम. तरुण मुलगी असल्यावरही आजही कीर्तनाले होती, त्या दिवशी कीर्तनाले आली. ते आहे बुद्धाची मी आहोत हिंदूचा. कायले आला ह्याच्यात धर्म? आमचा एकच धर्म आहे, त्याचं नाव आहे खरा तो. एकची धर्म जगाला प्रेम. पत्रकार बांधव आले, वेदांत महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, वेदांत अमरावतीचं पोरग आहे, धनगराचं सुंदर फुले शाहू आंबेडकर मानते, याचे पप्पा पत्रकार आहे. आज इथं मंगेश भाऊ वानखडे पत्रकार, शिक्षक, पत्रकार, पोलीस वाल्यानं स्टेजवर या, तुमचा सत्कार करतो. पोलिसीन बाई असीन तर एक पोलीस मॅडम या आणि एक पोलीसवाले या, दोघं जण या तुम्ही. या साहेब वेदा, मले अभिमान आहे मिलिटरीवाल्याचा आणि पोलीसवाल्याचा. वती राम राम सब कुछ कहे, कांशीराम ले न कोय, और एक बार कांशीराम ले तो उत्तर प्रदेश की मायावती मुख्यमंत्री होय. या समोर या साहेब या. एखादी शाल दे साहेबाचा सत्कार काय आडनाव. चेहऱ्यावरून आपलंच बियाणं दिसते बहुजन समाजाचं. भटकर आपले चेहरेच वैखू येते, आपण गोरे गोमटे दिसत नाही. इंग्रजाच्या जवळ आपण झोपलो नाही ना, आता काय बोलू मी. करा हात वर ठाल घो. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो, ज्योतिबा बोलो शिवराया बोलो, सावजी बोलो, बोलो गाडगे बाबा की जय. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा विजय असो. तुम्ही सत्कार करायचे. मॅडम कुठं गेल्या? मॅडम मॅडम तुम्ही बता भाऊ हे कोण आहेत? पोलीस मध्ये आहेत का? मिलिटरी मध्ये क्या बात है. वंदे मातरम वंदे मातरम. आता बुद्ध विहाराच्या तिसऱ्या बाईनं या पोलीसवाल्या मॅडमचा सत्कार. बाई त्या मालकाले त्या सासूले साडी देतो. सासूले देशीन की मायले? सासूले हुशार आहे, बरोबर शब्द पलटवला. नाही तर आजकालच्या बायाले सासू जमतच नाही. माहीच बाई. आणि बहीण आली म्हणजे आपला नवराही खुश राहते की चला. मामुली इकून तिकून जाता जाता धक्का धुक्का लागला पोराची मावशी होय. मॅडम असं आहेच, आता काय बोलू. तुम्ही पोलीसवाले असल्याच्यानं तुम्हाला तर पुरा अभ्यास आहे, कुठलं कसे कनेक्शन लावतात लोक याचा नियमच नाही. आणि तुम्ही बरोबर पकडता बायकोले का मारलं यानं, याचं नक्की दुसऱ्या बाईशी लपलं. आता अमरावतीतले प्रकरण तुम्हाला तर मालूम आहे की नाव सांगू. साडी दे रे मॅडम, तुम्ही या ताईचा सत्कार करा. मावशी समोर या थोडा. हा तिकडे पहा. आणि कादर भाईले विनंती करतो, धुरंधर सर टाळ्या. कादर भाई या मिलिटरी मॅनचा सत्कार करा, हे देशासाठी आहेत. काय आडनाव? मॅडम तुम्हाला त्रास दिला, सॉरी. मला तुमचा सत्कार करून या बायाईले दाखवायचं होतं की आंधळेपणा ठेवू नका. पोलीस बाई बनू शकते, दणके देऊ शकते. नवरा दारू पिऊन मला मारलं, नवरा दारू पिऊन मारते ह्या बाया रडतात, मग रॉकेल टाकतात. आता रॉकेल भेटत नाही, पहिले भेटे.
सर्व रकेल बायाईनं माग केलं तसं पाहिलं. आता बायाईनं मरू नाही म्हणून मी तुम्हाला बोलावलं की पोलीस लोक कुठं मारतात, जिथं मांस आहे तिथंच मारतात. म्हणून तुम्ही नवऱ्याला चांगल्या पद्धतीनं जिथं मांस आहे ना त्या भेवळीच्याले सोडूच नका तुम्ही. दणके द्यास आल्या म्हणजे मरणापासून तो वाचन. मी धुरंधर सरांनाही विनंती करतो, कारण हे मिलिटरी मॅन देशासाठी काय आडनाव, चव्हाण कोण्या कंपनीचं बियाणं, चव्हाण कंपनी म्हणजे यशित बंजारा वसंतराव नाईक सेवालाल बाबा आता इथंच राहायला आले काय. तुम्हाला मालूम आहे जसा वेदांतपाल धनगराचा आहे असा पंकजपाल राठोड कीर्तनकार बंजाऱ्याचा आहे, संदीपपाल कुंभ्याचा आहे, आणि बौद्धाचे दोन कीर्तनकार तयार झाले संगपाल अरे एक इंजिनियर दवंडे शालदे. या धुरंधर सर तुम्ही पोलीसमध्ये लावले ना तुमच्या कोणते आहे ते कॅरियर पॉईंट, करिअर की कॅरियर, कॅरियर म्हणजे ते सायकलचं मागचं सीट, तुमचं करिअर आहे पोलीसमध्ये मिलिटरीमध्ये. अनेक ठिकाणी तुमचे हजारो पोरं लागले, कारण धुरंधर सर म्हणजे एक दयेचा सागर आहे, माय आहे. हा कादर भाई आज शिवजयंती आहे कादर भाई. टाळ्या लोग बोलते इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अरे आग लगाने वाले छोटे हो, देखो यहाँ पे कादर भाई जाता तुम्हें. कादर भाई मजे में है और धुरंधर बौद्ध भी मजे में है, सत्यपाल महाराज हिंदू भी मजे में है, सब मजे में है. ये आग लगाने वाले छोटे हरामी है साले. इस्लाम खतरे में है, हिंदू धोके में है. अबे धोके में नहीं, शिवाजी महाराजाच्या समाधीचा शोध कोणा लावला एखाद्या बाईनं बोला बर. हा बोला, उभा रा, उभी राय बाबा, ताई उभ्या रा. राहिल्या मागच्या, मागच्या राहिल्या, मागच्या उभ्या राहिल्या ना. महात्मा ज्योतिबा फुल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध लावला. या मॅडम क्या बात आहे, प्रबुद्ध नगराची आहे, खरंच बुद्धिवान पोरी आहे, चांगली माहिती. तू किती शिकेलाय भाई? पण अभ्यासू माणसाची बायको आहेस तू, अंदाज आहे मला. तुमचे मालक काय का, मालक सॉरी मालक कसा, तुमचे पती काय करतात? माईक तोंडाजवळ लावा. होमगार्ड पोलीसचं खालचं रूप. मग होमगार्ड आहे म्हणजे होम म्हणजे काय भाई? मग घरात ते काम करायला लावत जाऊ ना. आला काय तुमचा नवरा ड्युटीवर गेले काय? देवाची पूजा तेच आहे, नाही तर काय घंटे हालो न पूजा आहे. देवाची पूजा म्हणजे ड्युटी. आणि तो मालक तू घरी याची वाट पाहत, तू नोकरीवर नाहीस. नोकरीवाल्याची मोठी पंचायत येते, तो घरी आला की ते जाते, आणि ते गेली की हा येते. नवरा बायकोची भेट होत नाही, तू आता वाट पाहत. झाल्या तिने नवऱ्याची वाट पाहत की अशी वाट पाहणारी पत्नी असते, आणि पत्नीले पतीले आवडी असावी बायकोची. धन्यवाद बाळा. काय आडनाव, कोण्या कंपनीची आहे? तायडे. तायडे चांगलं मार्केट दिसून राहिलं प्रबुद्ध नगरात. साडी दे रे एक. तुम्ही म्हणता यानं काय फॅक्टरी आणली काय? बुद्ध विहारातल्या चौथ्या बाईनं उभं राजे दररोज बुद्ध विहारात येते. चौथी बाई, व बाई तू डबल नको येऊ, एका घरातली खानदान डबल नको. स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आम्हाला बाबासाहेब आंबेडकर तोंडात नाही आणायचे, कृतीत आणायचे. मॅडम फोटो काढू द्या, लोक महासंघ फोटो काढायला मरतात. बायका ओढते महा हात, आता मी म्हातारा झालो असा ओढ.
भले त्या कृषी महोत्सवात सुचू नाही दिलं, अहो महाराज आमच्या संघ काळानं माणसाच्या संघ तर लय काढता. आता मी हरामखोर महाराज नाही म्हणून माई लाईन बाह्यावर बे लाईन नाही चालत, माई लाईन तुमच्यावर जे जाते ना, माई बहीण म्हणून किंवा माई पोरगी म्हणून किंवा माई आई म्हणून, आम्ही शिवाजी महाराजाचे वंशज आहोत, आम्ही तथागत बुद्धाच्या रक्ताचे आहोत. शिवरायाच्या पंका खाली मुलीच नव्हती वाना. आज ज्याच्या जवळ मोबाईल आहे, माझ्या बहिणीजवळ लेकीजवळ आईजवळ मोबाईल असेल तर एक काम करा, आज प्रबुद्ध बुद्ध विहाराचा कार्यक्रम शेअर करा माझ्या फेसबुक पेजवर. लाईव चालू आहे, पूर्ण देशात कार्यक्रम पाहतात बरं माझे, 10 करोड लोक माझं कीर्तन ऐकतात. तुम्ही यूट्यूब ओपन करा, 2,50,00,000 लोकांनी एक कार्यक्रम ऐकला माझा. आतापर्यंत फेसबुकवर यूट्यूबवर 10 कोटी लोक आहेत आणि तोही सर्व समाज आहे, बहुजन समाज पार्टी पार्टी नाही, बहुजन समाज, समजल्या? म्हणून तुम्ही लोक पोलीसवाल्याच्याही पाया पडतो, तुमच्या ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याईनं सत्यपाल महाराज फेसबुक पेज लाईव करा, सॉरी शेअर करा, म्हणजे सर्वे लोक आज बुद्धाचं, शिवाजी महाराज, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, अरे माय कीर्तनानं एवढा फरक पडला की एका